नमस्कार, मी कृतिका, सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत करते. आणि आता पाहूया महत्त्वाच्या व ठराविक घडामोडी. जवाहर नगरातील ओपन स्पेसचा होणार विकास. माझोड परिसरात बिबट्याची दहशत, वासराचे घेतले प्राण. मनपाच्या आरोग्य निरीक्षकास लाच घेताना रंगे हात अटक. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीचे थैमान. मनपाच्या आरोग्य भरती प्रक्रियेत घोड झाल्याचा आरोप. प्रभाग क्रमांक 13 अंतर्गत येणाऱ्या जवाहर नगर चौक स्थित ओपन स्पेसच्या सौंदर्यीकरणाची मागणी पाहता पालकमंत्री डॉ रणजित पाटील यांनी भेट देऊन या ओपन स्पेसवर लवकरच सौंदर्यीकरण करण्याचे आश्वासन दिले. अकोला येथील प्रभाग क्रमांक 13 अंतर्गत येणाऱ्या जवाहर नगर चौकावर स्थित ओपन स्पेसचा विकास व सौंदर्यीकरणाचे कार्य करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत होती. ही बाब लक्षात घेता पालकमंत्री डॉ रणजित पाटील यांनी जवाहर नगर स्थित ओपन स्पेसला भेट दिली. यावेळी स्थानिक नागरिकांनी ओपन स्पेस संदर्भात पालकमंत्रींना माहिती दिली. येथील ओपन स्पेसची पाहणी पालकमंत्री महोदयांनी केली. या ओपन स्पेसमध्ये मोठा पार्क, मैदान, अभ्यासिका केंद्र, वाचनालय, वॉकिंग ट्रॅक, सुलभ शौचालयाचे निर्माण कार्य करण्याची मागणी नागरिकांनी केली. यावेळी जय जगदंब नवदुर्गा उत्सव मंडळाचे योगेश मानकर, विनोद देशमुख, केडिया राठी, अनंतराव इंगडे, किशोर मानकर, सतीश देशमुख आदी मान्यवरांनी पालकमंत्रींचे स्वागत केले. यावेळी स्थानिक नगरसेवक आशिष पवित्रकार उपस्थित होते. या ओपन स्पेस संदर्भात पालकमंत्री डॉ रणजित पाटील यांनी सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली. उपस्थित झाले. मला गेली 15-20 दिवसापासून त्यांचा तकादा होता की एकदा आमच्याकडे या आणि ह्या ओपन स्पेसचं आम्हाला सर्वसामान्य लोकांच्या उपयोगात हा येईल यासाठी याच्यात मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्या. त्या अनुषंगाने आज इथे आलो. महाशिवरात्री आहे, महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्याकडनं या प्रांगणामध्ये काय काय करता येईल या बाबतीतल्या सूचना घेतोय. अनेक लोकांनी वेगळ्या वेगळ्या विधायक सूचना दिल्या. येत्या काळामध्ये इथल्या प्रभाग क्रमांक 13 सर्वसामान्य लोकांच्या जीवन सुकर व्हावं, विद्यार्थ्यांच्यासाठी काही सोय व्हावी, महिलांच्यासाठी जिम व्हावा. इथे आपण पाहताय की एक व्यायामशाळा बांधून ठेवली आहे पण तिला साहित्य नाही आहे. यासाठी त्यात साहित्य झालं पाहिजे, चांगला जॉगिंग ट्रॅक इथे व्हायला पाहिजे, एखादी अभ्यासिका व्हायला पाहिजे. ह्या सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा कुठेतरी पूर्ण व्हायला पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधींना ते निवडून देतात आणि आमच्यावरती जो विश्वास त्यांनी व्यक्त केला तो सार्थ ठरवण्याच्यासाठी आज इथे येऊन या सगळ्यांच्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं. येत्या काळामध्ये यातलं जे काही जास्तीत जास्त पॉसिबल होईल आम्हाला करायला ते आम्ही निश्चितपणे करू. माझोड परिसरात मागील काही दिवसापासून बिबट्याची दहशत पसरली असून मंगळवारी मध्यरात्री या बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला. बिबट्याला वनविभागाने पकडण्याची मागणी होत आहे. बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माझोड परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या वेळी बिबट्याने एका जनावरावर हल्ला केला. या घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात एका गायीच्या वासराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे माझोड वासियांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु बिबट्याची आक्रमकता पाहून सर्व शेतकरी भयभीत झाले. याच पद्धतीची घटना यापूर्वी सुद्धा घडली आहे. माझोड येथील तलावावर पाणी पिण्यासाठी हा बिबट नेहमी येत असल्याचे बोलले जाते. शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात राखणीला असतात परंतु बिबट्याचा मुक्त संचार पाहता शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दहशतीचे वातावरण असून स्थानिक नागरिकांनी वनविभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
आम्ही रोज संध्याकाळी राखणीला म्हणून गावरा शेतामध्ये मुक्कामी असतो. काल रात्री अचानक 2:30 वाजताच्या सुमारास बिबट्या आला आणि आमचे जनावर ज्या ठिकाणी बांधलेले असतात त्या ठिकाणी एका वासरू यानं तिथून पळवलं आणि घासत घासत आणून इथं पडलेलं वासरू आहे त्यानं ते जीव मारून टाकलेलं आहे. या अगोदरही 8-15 दिवसा अगोदरची गोष्ट आहे, अशीच एक वासरू त्यानं खाल्लेलं होतं. आम्ही त्याची हे पेपरमध्ये न्यूजही दिलेली आहे पण तरी वन विभागाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही अजून. तर आमची अशी वन विभागाला विनंती आहे बाबा की त्यानं यावं. आमच्या इथून काय जे असेल नसेल तो वाघ आहे बिबटे आहे समजा वाघच आहे, आम्ही तर पाहिलेलं आहे, आम्ही वाघच म्हणतो त्याला, पण ते बिबटे आहे की वाघ आहे कोणतं काय आहे ते घेऊन ते यायचं ते ना त्याला पकडावं आणि घेऊन जावा. अकोला महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकास 4000 लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे मनपा वर्तुळात खडबड उडाली. मनपा आरोग्य निरीक्षकाला 4000 रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. या कारवाईमुळे मनपातील लाचखोरी पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. वेतन मिळण्यासाठी हजेरी प्रमाणपत्र देण्याकरिता सुरेश रामराव पुंड आरोग्य अधिकारी वर्ग 3 पूर्व विभाग महानगरपालिका राहणार निभंदे प्लॉट लहान उमरी हा तक्रारदारास 4000 रुपयांची मागणी करीत होता. तक्रारदारास मागणी मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे सोमवारी फिर्याद दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर एसीबीने मनपाच्या पूर्व विभागात सापळा रचला. तक्रारदाराने सुरेश पुंड यांच्या हातात पैसे देताच त्यांनी दबा धरून बसलेल्या एसीबीला इशारा केला. एसीबीने लगेच सुरेश पुंड यास 4000 रुपयांसह रंगेहात अटक केली. ही कारवाई एसीबीचे पोलीस उप अधीक्षक संजय गोरले यांनी केली. वाशिम जिल्ह्यात मंगळवारी रात्री गारपिटीसह वादळी वाऱ्याने थैमान घातले. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाशिम जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस व गारपिटीने मंगळवारी रात्री धुडधान केली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. रब्बीचा पूर्णतः वाया गेला. मागील 4 दिवसांपासून वादळी वारा पाऊस व गारपिटीने जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. शेतकऱ्यांचे होते नव्हते ते गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यात एकाचा मृत्यू गारपिटीमुळे अनेक जण जखमी झाली असून जनावरे व असंख्य प्राणी दगावली आहेत. गत 6 दिवसांपासून अख्खा जिल्हा अवकाळी पाऊस व गारपिटीने पूर्णपणे गारत झाला असून प्राथमिक अंदाजानुसार 10000 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. निसर्गाच्या प्रकोपाने जिल्ह्यातील 14000 शेतकऱ्यांचा रब्बी हंगामा पुन्हा जमीनदोस्त झाला आहे. 440 हेक्टरवरील फळबागांना जबरदस्त तडाखा बसला असून भाजीपाला मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाला आहे. जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या वादळी वाऱ्यामुळे मालेगाव तालुक्यातल्या काही गावातील अनेक घरांची पडझड झाली असून मालेगाव कारंजा व मंगरुळपीर तालुक्यातील तूर हरभरा गहू व फळबाग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 3 तालुक्यातील 37 गावांना गारपीट व अवकाळी पावसाचा फटका बसला असून अंदाजे 5000 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक 25 गावांना या गारपीट व अवकाळी पावसाचा फटका बसला असून कारंजा तालुक्यातील 10 व मंगरुळपीर तालुक्यातील 2 गावांमध्येही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी जिल्ह्यात आधीच नैसर्गिक संकटे एकामागून एक येत आहे. खरीपाचा हंगामात अपूर्ण पाऊस आल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले होते, परंतु जिल्ह्यात गारपीट व वादळी पाऊस झाल्याने रब्बीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान मालेगाव तालुक्यात झाले आहे. या तालुक्यात वादळी वारे आल्याने अनेक घरांची पडझड होऊन घरावरील छत उडून गेले. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत 36 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निवड प्रक्रियेच्या अंतिम यादीत घोड केल्याचा आरोप उमेदवारांमधून होत आहे. एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीद्वारे अकोला महापालिकाच्या अकोला शहर आरोग्य अभियानाअंतर्गत 8 फेब्रुवारीला विविध 36 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले. अर्जाची तपासणी केल्यानंतर बुधवार 14 फेब्रुवारीला इंटरव्ह्यूकरिता पात्र उमेदवारांची यादी लावण्यात आली. याआधी घोड केल्याचा आरोप उमेदवारांमधून होत आहे. कंत्राटी पद्धतीने भरलेल्या या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी, जीएनएम, एनएनएम, औषधी निर्माता, प्रयोगशाळा विशेषज्ञ, वरिष्ठ उपचार परीक्षक आदी 36 पदांचा समावेश होता. याकरिता शेकडो उमेदवारांनी अर्ज भरले होते. या अर्जातील निवड प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप होत असून भरती प्रक्रियेवर स्टे आणण्याची मागणी काही उमेदवारांनी सिटी न्यूजशी बोलताना केली.
त्यांनी लिस्ट लावली आहे, ती लिस्ट ज्याप्रमाणे लावली आहे तिथे ओपनच्या जागा आहेत 10 जागेसाठी एकाच पास प्रमाणे त्यांनी 50 लोकांची लिस्ट लावायला पाहिजे होती, त्यांनी 26 लोकांचे नाव घेतले आणि त्यांचं म्हणणं हे आहे की जे पहिले 50 जण येत आहे त्यांना सगळ्यांना आम्ही ओपनमध्ये टाकायचो, असं कुठे होत नसते, जे ओपनचे आहेत त्यांनी ओपनमध्येच फॉर्म भरला पाहिजे. आज कशाची जागा होती? एएनएमच्या जागेसाठी आम्ही फॉर्म भरलेला आहे, तर मला 81% आहे तरी माझं नाव नाही आहे आणि 67% वाल्यांचं नाव आहे, त्याच्याबद्दल मला ऑब्जेक्शन घ्यायचं होतं की बा माझं नाव का नाही आहे, मी कुठे अपात्र ठरते. मला पाहिजे त्यांनी 32 म्हणजे 30-32 मुली बोलवल्या आहे, तर आमच्या एससी कॅटेगरीवाल्यांनी काय करायचं? आणि तुरकाने मॅडम इथं काहीच आमच्या प्रश्नाला उत्तर देत नाही आहे, कुठेच विचार केला गेला नाही. आणि आमचं म्हणणं होतं आम्ही जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लावले आहे त्याचे मार्क्स याच्यामध्ये ॲड व्हायला पाहिजे होते, तर आणि ह्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत भराव, त्याच्या पहिले आमचा तर विचार केला गेला पाहिजे ना, आम्ही तिथे आधी केलेला आहे कॉन्ट्रॅक्ट बेस. त्याच्यात पण मी मेन म्हणजे मी विधवा म्हणून त्यांनी पहिले प्राधान्य मला द्यायला पाहिजे होतं, मी कोणाच्या भरोशावर करणार, मी याच भरोशावर आहे ना, यांनी मला प्राधान्य द्यायला पाहिजे होतं. आधी मॅडमला आम्ही विचारत आहे तर मॅडम आम्हाला काहीच प्रश्न करत नाही आहे, दरवाजे खिडक्या पूर्ण बंद करून घेतलेला आहे त्यांनी, आता आम्ही ऑप्शन कोणाकडे जायचं? प्रसिद्ध करू, उमेदवार इथं आले, उमेदवार संध्याकाळपर्यंत थांबले, त्यांच्या नातेवाईकांना पण बराचसा त्रास सहन करावा लागला, बरेचसे विद्यार्थी इथे थांबलेल्या होत्या, आम्ही 5 वाजेपर्यंत थांबलो आणि 5 वाजता यांनी सांगितलं की तुम्हाला 14 तारखेला लिस्ट लावणार म्हणून, यांना होत नव्हतं एका दिवशी, त्यांनी पहिलेच ते जाहीर करायला पाहिजे होतं, म्हणजे यांच्या नातेवाईकाला आणि त्या विद्यार्थ्यांना कुठेही त्रास झाला नसता. इथं असे आहेत की लांब गावून येतात आणि जातात, इथं योग्य ते माहिती सांगितली जात नाही आहे, कोणीही इथं अधिकारी वर्ग आज येतोय आणि यांना फेटाळून लावतोय, याला कुठेतरी चाप. मंगळवारी शहरात महाशिवरात्रीचा पावन पर्व साजरा झाला, या निमित्ताने शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. अकोला शहरात मंगळवारी 13 फेब्रुवारीला अत्यंत उत्साहात महाशिवरात्रीचा पावन पर्व साजरा करण्यात आला. या पावन पर्वावर अकोला येथे पालखीसोबतच शोभायात्रा काढण्यात आली. महाशिवरात्रीवर भगवान शिवशंकराचा विवाह माता पार्वतीशी झाला होता, या निमित्ताने भगवान शिवशंकराच्या देखाव्यासह महादेवाची वरात काढण्यात आली, त्यामध्ये मोठ्या संख्येने युवकांनी सहभाग घेतला. शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली, या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. पाहूया या शोभायात्रेची एक झलक. शहरातील प्रसिद्ध खंडेलवाल ऑटो व्हील्समध्ये अत्याधुनिक स्विफ्ट कारचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. नवीन मारुती स्विफ्ट कारचे अकोला येथील मारुतीचे अधिकृत वितरक खंडेलवाल ऑटो व्हील्समध्ये अत्यंत उत्साहात अनावरण करण्यात आले. संपूर्ण भारतात अत्याधुनिक मारुती स्विफ्ट कारचे लॉन्चिंग होताच 50,000 कारची बुकिंग त्वरित झाली. अकोला शहरातही या कारच्या बुकिंगला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. जठारपेठ रोड स्थित खंडेलवाल ऑटो व्हील मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर श्री सुनील कुमार मनचंदा व खंडेलवाल ऑटो व्हीलचे संचालक वसंत बाबू खंडेलवाल यांच्या हस्ते स्विफ्ट कारचे अनावरण करण्यात आले. सुरुवातीला ग्राहक ओमप्रकाश झुंबरलालजी कोठारी यांचे चिरंजीव नितीन यांना चावी देऊन नवीन अत्याधुनिक स्विफ्ट कारची डिलिव्हरी देण्यात आली. या अत्याधुनिक नवीन स्विफ्ट कारमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प, स्टार्टअप बटन, टच स्क्रीन म्युझिक सिस्टीम व नेव्हिगेशन रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, पेट्रोल मॉडेलचे मायलेज 22 किलोमीटर प्रतिलिटर आणि डिझेल मॉडेलचे 28 किलोमीटर प्रतिलिटर असे आहे. फुल्ली लोडेड मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7,28,000 एवढी आहे. ऑटोमॅटिक गिअर सिस्टीम AGS या गाडीमध्ये आहे. प्रतीक्षा सूचीचा कालावधी वाढविण्याआधी ग्राहकांनी गाडी बुक करावी असे आवाहन सेल्फ ऑफिसर प्रसाद पाटणकर यांनी केले आहे. आज हमने हमारा ग्रैंड लॉन्च नया स्विफ्ट और भी स्विफ्ट का एक लॉन्च किया है, जिसमें आपको बहुत मजेदार लुक और पंक्ति स्पोर्टी कलर के साथ स्पोर्टी लुक के साथ नया गाड़ी लॉन्च है. आपको इस गाड़ी में आपको 6 कलर मिलेंगे जो सारे स्पोर्टी कलर हैं, वाइट सिल्की से मिड नाइट ब्लू फायर रेड जैसे स्पोर्टी कलर के साथ में आपको गाड़ी दूंगी. विथ फ्लोटिंग रूफ हैंडल जो है आपका बैक डोर के ऊपर दिया हुआ, डेलाइट रनिंग लैंप, प्रोजेक्टर हेड लैम्प, SLDA स्मार्ट ट्रेनपोर्ट सिस्टम विथ नेविगेशन एंड GPS सिस्टम जो आपको आपका एक प्रीमियम फील देगा.
और गाड़ी के बहुत सारे फीचर्स जो ऐसे दिए हैं कि जो आपके फीचर आपके स्पोर्टी को आपके स्पोर्टी लुक को बढ़ाता है। इस गाड़ी की अभी तक ऑल ओवर इंडिया में 50,000 प्लस बुकिंग हो चुकी है। हम भी हमारे शोरूम में काफ़ी जोरों से बुकिंग कर रहे हैं। जल्दी कीजिए, आपकी सपनों की गाड़ी पाने का नया काफ़ी अपडेटेड और न्यू वर्जन है। इस हिसाब से हमने सेकंड टाइम ये परचेज कर रहे हैं, लेकिन ये नया वर्जन अपडेटेड वर्जन है। प्रसिद्ध ऍडव्हान्स होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर उदय नाईक यांनी आपल्या उपचार पद्धतीच्या माध्यमातून कॅन्सर आजाराने ग्रस्त एका महिला रुग्णाला जीवनदान दिले। अकोला येथील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर उदय नाईक यांनी आपल्या ऍडव्हान्स होमिओपॅथीच्या माध्यमातून आतापर्यंत असाध्य आजाराने ग्रस्त लाखो रुग्णांना बरे करण्याची किमया करीत नवजीवन दिले। पनवेल रहिवाशी ललिता बडिया नामक महिलेला 25 वर्षांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सर झाला होता। काही दिवसांनंतर ब्रेस्ट कॅन्सर दुसरीकडे पसरला होता। या आजारासाठी त्यांनी अनेक डॉक्टरांकडे उपचार सुद्धा केला, परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही। त्यानंतर ललिता बढिया यांनी प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर उदय नाईक यांच्याकडे उपचार सुरू केला। याचा चमत्कार ब्रेस्ट कॅन्सरवर झाला। सध्या या सामान्य जीवन जगत आहेत। त्यांनी डॉक्टर उदय नाईक व त्यांच्या ऍडव्हान्स होमिओपॅथीचे आभार मानले। डॉक्टर उदय नाईक यांनी उपचार प्रणाली संदर्भात सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली। दुसरीकडे निघाल्यानंतर मुंबईतल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा औषध उपचार त्याच्यावर चालू होता। तो चालू असतानाच आणखीन तिसऱ्याच ठिकाणी तो दिसला। मग ते संशोधनाची मालिकाच लागली पाठीमागे। चेकअप करा, औषधं घ्या, चेकअप करा, औषधं घ्या। त्यातला सिटी स्कॅन हा जो प्रकार आहे तो अत्यंत ॲक्युरेट तुमच्या अंतर्गत परिस्थिती दाखवतो। खूप महाग असतो, साधारण 25 ते 30 हजाराचा एक सिटिंग त्यांचा, पण तो दरवेळा मला ते करायला लावत होते आणि त्यात ॲक्युरेट कुठे आला आहे आणखी नवीन तो दिसायचा। त्यांचा जिना आहे, त्यांनी म्हटलं डॉक्टर मी जिना चढून येऊ शकत नाही, तुम्ही खाली येऊन मला बघायचं, या अटीवरती मी येते। डॉक्टर म्हणजे बाय ऑल मीन्स मी रुग्णांसाठी कायम ॲवेलेबल आहे आणि डॉक्टर खाली येऊन मला बघायचं, सच अ ग्रेट पर्सन। आणि मग त्यांनी माझ्यावरती ट्रीटमेंट सुरू केली। महिन्यात नाही एकदा ते येतात, अजून सुद्धा सूज आहे त्याच्यावरती। त्याच्यावरती ते लैंगिक ट्रीटमेंट म्हणतात ती देत होते। आणि ह्या सगळ्या ट्रीटमेंट चालू असताना बाकी सारा वेळ झालेला आहे, त्याच्यावर ग्लो आला आहे, माझी एनर्जी लेवल वाढलेली आहे, मला चालायला त्रास होता, काठी घेऊन चालायला लागायचं, आता मी काठीशिवाय चालू शकते, जिना चढते उतरते। आणि कॉन्फिडन्स जो गेलेला होता रोड क्रॉस करण्याचा म्हणा किंवा चालण्याचा म्हणा, एक माणूस बरोबर पाहिजेच असं वाटायला लागलं होतं, तेही आता माझं गेलेलं आहे। आणि एकूण नाईक होमिओपॅथी आणि डॉक्टर उदय नाईक यांचे शतशः आभार आहे। आणि देवासारखा हा माणूस मला भेटला आणि माझ्या जीवनात अमूलाग्र परिवर्तन आलं। थँक्यू सर। नमस्कार। आपण अनेकदा ॲडव्हान्स होमिओपॅथीने किती रुग्ण बरे केले आपण वारंवार आपल्या चॅनलवर पाहिलेले आहे, तर यावेळी मला एक स्पेशल केस दाखवायची आहे, ती म्हणजे ललिता मॅडमची, ज्या मुंबईवरून आपल्या हॉस्पिटलमध्ये 1 महिन्याकरता ॲडमिट व्हायला आलेल्या आहेत आणि त्यांना प्रचंड असा रिस्पॉन्स मिळालेला आहे, प्रचंड असा फायदा झालेला आहे। त्या फायद्यामध्ये मागील असं सांगायचं की त्यांना सुरुवातीला ब्रेस्ट कॅन्सर झाला, त्याचं रूपांतर लिव्हरमध्ये झालं, लंगमध्ये झालं आणि पर्यायाने बोनमध्ये झालं। आणि त्यानंतर ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी सांगितलं आता आम्ही काही करू शकत नाही, जे आहे ते सुरू ठेवा किंवा तुम्हाला पर्यायी कोणता होमिओपॅथी घ्यायचं असेल तर घेऊ शकतात। आणि ते माझ्याकडे 6 वर्षांपूर्वी आले होते आणि 6 वर्षांपूर्वी त्यांचा आवाज पूर्णपणे गेला होता। त्या मुंबईवरून पुण्याच्या क्लिनिकमध्ये आले होते, त्यानंतर माझं मुंबईला ब्रँच सुरू झाली, त्यावेळेसपासून ते सातत्याने तिथे येत आहे। आणि मध्यंतरीच्या काळात त्यांनी ट्रीटमेंट बंद केलं होतं, त्यानंतर ते आज त्याचा परत आवाज गेला, ते परत माझ्याकडे आले आणि आज त्यांचा आवाज पूर्णपणे नॉर्मल आहे। आणि आता डॉक्टरने जेव्हा सांगितलं की आमच्याकडे काही होऊ शकत नाही तेव्हा ते माझ्याकडे आले, ॲडमिट झाले आता। आणि आज त्यांना 15 दिवसात 70 ते 80% असा फायदा आहे। त्यांच्या चेहऱ्याचं काळेपण होतं ते गेलं, पायावरची सूज गेली, ते 2 पावलं चालू शकत नव्हत्या, काडीचा आधार घ्यावा लागत होता, आज काडीचा आधार घेण्याची गरज नाही, भूक वाढली, स्टॅमिना वाढला, उत्साह वाढला, तर ते बऱ्यापैकी फिरू शकतात। तर हे सांगायचं आहे की ॲडव्हान्स होमिओपॅथी
इतका चांगला फायदा होऊ शकतो. आणि याच्यासोबत आम्ही काही इतर गोष्टी पण त्यांना दिलेल्या आहेत, त्या म्हणजे डाएट, एक स्पेसिफिक डाएट दिलं त्यांना. अल्कलाईन थेरपी जी आहे ती पण दिली, त्यांना ओझोन थेरपी आहे ती पण आम्ही त्यांना दिली, जेणेकरून त्यांना लवकर फायदा व्हावा. कारण त्यांचा ऑलरेडी ही पाचव्या पायरीमध्ये केस होती, इथे आपल्याला वाट पाहण्याकरता कोणताही वेळ नव्हता, कोणतीही रिस्क घेण्यात अर्थ नव्हता. ठीक आहे, तर मला हे सांगायचं की कोणताही पेशंट कोणत्याही पायरीत बरा होऊ शकतो, फक्त रुग्णांची इच्छाशक्ती हवी की मी इथे बरं होऊ शकतो. आणि जेव्हा केव्हा आपण उपचार घेतो त्यावेळेस स्वतः मला सांगायचं की मी इथे बरा होईल, किंवा त्या डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवावा, म्हणजे तुम्ही निश्चित बरे होऊ शकता. हा संदेश मला आज द्यायचा आहे की कोणताही आजार बरा होऊ शकतो आणि तुम्ही सुद्धा बरे होऊ शकता. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने धिंगरा चौकात खड्डे बुजाव उपक्रम राबविण्यात आला. शहर वाहतूक शाखेच्या या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. अकोला येथील मुख्य बस स्थानकाजवळ असलेल्या पेट्रोल पंपासमोर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचे साम्राज्य झाले आहे, त्यामुळे वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसाचे पाणी या खड्ड्यात जमा झाले आहे, त्या कारणाने वाहतूक संबंधीच्या तक्रारी निर्माण होत आहेत. या खड्ड्यामुळे वाहने पडण्याची घटना घडत आहेत. ही बाब लक्षात घेता शहर वाहतूक नियंत्रण शाखा कर्मचाऱ्यांद्वारे मुरुम व माती टाकून खड्डे बुजविण्याचे कार्य करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले. येथील खड्डे बुजविण्यात आल्याने वाहतूक संबंधीची तक्रार दूर झाली आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या या उपक्रमामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे पाण्याची टाकीचे निर्माण कार्य निकृष्ट दर्जाचे होत असल्याने गावकऱ्यांनी या कामाची चौकशी करून योग्य पद्धतीने काम करण्याची मागणी केली. शेगाव तालुका अंतर्गत येणाऱ्या माटरगाव येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे निर्माण कार्य निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. या कामाची योग्य तपासणी करून सदर निर्माण कार्य इस्टिमेट अनुसार करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रीय पेयजल योजना समितीने खामगाव येथील पाणीपुरवठा विभागाला निवेदन दिले. या टाकीचे निर्माण कार्य पाहण्यासाठी समितीचे अध्यक्ष, सदस्य, सरपंच पोहोचले होते, तेव्हा पाणी न टाकता सुकलेल्या मातीवर काम करण्यात येत आहे. यासोबतच सदर निर्माण कार्यात अनेक त्रुट्या आढळून आल्या. या निकृष्ट कार्याबाबत जेव्हा सुपरवायझर दत्ता पाटील यांच्याशी संपर्क केला तेव्हा हे कार्य तुमच्या म्हणण्यानुसार बंद होणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. उपविभागीय अधिकारी गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हे कार्य चांगल्या पद्धतीने होणार असल्याचे आश्वासन दिले, परंतु येथील निर्माण कार्य निकृष्ट सुरू असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. इयत्ता 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. कॉपीमुक्त परीक्षा संपन्न करण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. 21 फेब्रुवारीला इयत्ता 12वीची परीक्षा सुरू होत आहे. ही परीक्षा 20 मार्च पर्यंत चालणार आहे. या परीक्षेकरिता विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. जिल्ह्यातील हजारो परीक्षार्थी या परीक्षेला बसणार आहे. माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने कॉपीमुक्त परीक्षा संपन्न करण्यासाठी कडक बंदोबस्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील अतिसंवेदनशील केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करीत भरारी पथकांची नेमणूक केली आहे. परीक्षेदरम्यान कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांना कॉपी उपलब्ध करून देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर. जवाहर नगरातील ओपन स्पेसचा होणार विकास. माजोड परिसरात बिबट्याची दहशत, वासराचे घेतले प्राण. मनपाच्या आरोग्य निरीक्षकास लाच घेताना रंगे हात अटक. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीचे थैमान. मनपाच्या आरोग्य भरती प्रक्रियेत घोड झाल्याचा आरोप.
पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.